प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत रेनगर येथील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे काम नोव्हेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित रेनगर येथील घरकुल कामांचा साप्ताहिक आढावा प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले कार्यकारी अभियंता पाटील यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी व रेनगर सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत रेनगर येथे पात्र लाभार्थ्यांसाठी तीस हजार घरकुले बांधण्याचा उपक्रम केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आला आहे यातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांपैकी चौदा हजार तीनशे घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे तरी उर्वरित सातशे घरकुलांचे काम प्रगतीपथावर असून सर्व संबंधित यंत्रणांनी हे काम नोव्हेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत पूर्ण करावे अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या रेनगर येथील पहिल्या टप्प्याच्या पंधरा हजार घरकुलांचे वितरण लाभार्थ्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजित असून त्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांच्याकडील प्रगतीपथावर असलेली सर्व कामे त्वरित पूर्ण करावीत या भागातील मराठी व उर्दू शाळेचा प्रस्ताव शासनाने त्वरित मंजूर करावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सातत्याने पाठपुरावा करावा तसेच रेनगर येथील चाळीस अंगणवाड्यांना मान्यता दिलेली असून त्यातील सव्वीस अंगणवाड्यांचे स्लॅबची कामे पूर्ण झाली असून अंगणवाडीची कामेही पूर्ण करून घ्यावीत सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प व पाणी प्रक्रिया प्रकल्प अधिकारी वेगाने पूर्ण करून घ्यावेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमल यांनी रेनगर येथील पहिल्या टप्प्यातील चौदा हजार तीनशे घरकुलांचे काम पूर्ण झाले असून यापैकी बारा हजार घरकुलांचे दोनशे सोळा कोटींचे कर्ज वितरण बँकांनी केले आहे असे सांगितले यावेळी रेनगर हाऊसिंग सोसायटीचे प्रतिनिधी यांनी वैयक्तिक वीज जोडणीची रक्कम अधिक असल्याची तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने लवकर कामे पूर्ण करण्याची मागणी केली